व्यक्तिमत्वाच्या आपण आता ओळख करून घेऊया. सिद्धाप्पा सुरणवर बुधनूर जे सौंदर्य तालुक्यामध्ये येत आहे आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये येते, तेथील सिद्धाप्पा कारभारे. पूर्ण आम्ही लग्नापर्यंत आम्हाला कोण मेलं केलं तर आम्हाला घराकडे लावून द्यायला नाही. आम्ही लग्नालाच प्रत्येकाने येऊन लग्न करून गेलेलो आहे. मामांना तुमच्या वडिलांचं ज्या वेळेला वडील एक मला वाटतं 95 दरम्यान तुमच्या वडिलांचं देहावसान झालं, त्यावेळेला तुमच्या वडिलांनी काय सांगितलं? आमच्या वडील म्हणाला एकच काम सांगितलं त्यांना, ते जरा विस्ताराने सांगितलं होतं. त्यांना वाटतं वडिलाला मी विचारलं, बाबा आमचं शेती शेतांचं किंवा आम्हाला आमच्या घरांचं आमच्या भाऊभावांचं काय तर सांगायचं असलं, वडीलदार माणसं एक जीव जात असताना काय तर सांगतात म्हणून विचाराय गेलो. विचाराय गेल्यानंतर बाबा आम्हाला काय तू सांगणार आहेस, काय तर आम्हाला 5 मध्ये काय तर आपले व्यवहार कशी करायचं, कशी राहायचं, भाऊभाऊ कसे राहायचं, असे ते काय तर 4 गोष्ट्या तुमच्या तोंडी सांगा म्हटल्या. त्यावेळेला तिने एकच काम सांगितलं, काय म्हणाला, हे बघ तुम्ही काय बी करा, कारण बाळू मामाचं काम कानावर आलं की घरात एकानं मड असलं तर तुम्ही मागच्या हायतीने पुरा आणि आम्ही बाळू मामाच्या कामाला जातो म्हणून बाळू मामाच्या कामाला हजर व्हा, एवढंच माझं इच्छा आहे म्हणाला. आणि त्याप्रमाणे आम्ही बाळू मामाचं काम कानावर आलं, मागचं काही बघत नाही आजपर्यंत. माग एकदा माझी मुलगी ऍडमिट केलत नैसर्गिक, एक वडनिकोप डॉक्टर होता, 3 मुलगी माझा, त्याचं ऍडमिट केलं आणि माझ्या खिशात एक 9 नव्हतं. ऍडमिट केलो मग त्यानं काय तर 160 बिल केलता 3 घरात आलो, पैसे मिळणार कोण देईनार. आणि कुशा पाटलानं मला पत्र टाकलाय, शेरड्याकडे माणसं नाहीत, झाडं तोडाय माणसं नाहीत, तू सध्या बकऱ्याकडे यायला पाहिजे. इथं घरात येऊन ते आमच्या बायकोनं पत्र दिलं, ते वाचायला वणूरला 6 गेलो. का मराठी कोण वाचणार नाही, आमच्या गावात कन्नड माणसं आम्ही सगळं. मग अशी झाल्यानंतर ते वाचवलं, मग असं असं तुला शेरडात झाडं तोडायला कुशा पाटलानं बोलवलं हे समजलं. तसंच इथं गावात एकाकडं 100 घेतलो आणि ते आमच्या मुलगीकडे गेलो दवाखान्यात, बायकोला पत्र केलं, असं असं शेरडासने झाडं तोडायला बोलवली आहेत मला आणि पोरगीचं तर अजून डिस्चार्ज केलेलं नाही, पैसे तर मला 100 मिळाल्या, काय करायचे म्हणून विचारलो. आमची बायको एकच म्हटली, आमची बायको काय म्हणाली, जमलं ते एकानं वाचलं मी जतन करतो, मेलं तर पुरतो. बाळू मामाच्या शेरडांचे तिथं झाडं पोडायचं, ते शेरड उपायचे एक म्हणतात, तुम्ही शेरडाकडे उद्या दिवस उगायला जावा असं तिने म्हणाले. म्हणून तिचे बी मन जरा घट आहे आता, आमचा बा सांगितल्यासारखं ते बी मनात घेतले. म्हटलो डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर साहेब आमच्या मुलगीला डिस्चार्ज आज करा. ठीक आहे म्हणाल, तू कुठं राहतोस, मी बाळूमाकडे असतोय म्हटलं. तुला बी बाळूमाचं माहिती होतं, हा मग तुम्ही ते बुधनूर मध्ये कुणाचा, मी दुर्गापाचा मुलगा. अरे दुर्गापा तो एक बाळूमामा हाताखाली काम केलेला माणूस आहे असं तो डॉक्टर म्हटला. होय म्हटलं. होय म्हटल्यानंतर मग ते पैसे आणलास काय म्हटलं. आणलं साहेब तुम्ही काल 120 दर हे सांगितलं, तसा बिल सांगितलं. आता माझ्याकडे 100 आहे इथं, तुला गाडी मोटरला एक्स्ट्रा काय आहेत काय? नाही साहेब मी आम्ही चालत जातो. म्हटलं काय 22 होते, चालत जातो संध्याकाळी जरपर्यंत जाऊन पोचतो असं म्हटल्यानंतर ते बी तळमळला आणि मला 60 दे घेतला आणि 40 मला परत दिला. त्यातलं मी घरात 20 दिलो आणि 20 खिशात टाकलो आणि मी बाळूमामाच्या शेरडाकडे. आणि आमची पोरगी मी एक महिनाभरात म्हणजे हिने ते एक पत्र टाकले, पोरगीला चांगलं झालंय व्यवस्थित झालंय खेळते आणि तुम्ही काय बाळूमामाचं काम सोडून येऊ नका सर असं आमच्या मालकीनं निरोप दिले. मग तसं आजपर्यंत आम्ही आमच्या घराण्यातल्या आमच्या बाबा सकट आमची सगळी पोरा सकट आम्ही रक्ताचं पाणी केलंय, बकऱ्या पुरतं हुंपण केलं असेल, कुणाकडून मारामारी केला असेल, काय कोणाचं शेतकऱ्यांचं झाडं तोडलं असेल, बिन माघारे त्यांचं पीक चारलं असेल, कागळ आणलं असेल, खरं बकऱ्या पुरतं. बकरी पाणी पिली किंवा ती चरली पोट भरली, एकानं पोट नाही भरले तर आम्हाला रास अरे झोप लागत नाही असं त्या बकऱ्या पुरतं एक अनुभव आहे.
आम्हाला काय शाळा नाही, आम्हाला लिवाई येत नाही, आम्हाला एकच माहित आहे बाळूमामाची बकरी आणि बाळूमामा। आणि ही ह्या शेवटच्या जन्मात ह्या कलियुगात बाळूमामाने सांगितलंय जगन्नाथाची बकरी जग राखणार आणि जग करणार। पृथ्वीच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे, आतापर्यंत मी बकऱ्यात शेवटचा धनगराचा अवतार घेतला तर मला कुणी ओळखलं नाही असं मामा म्हणायचे। मग त्यावेळेला ह्या शेवटच्या अवतार मध्ये आम्हाला काहीही नको आहे, फक्त त्या भगवंताचं सेवा मिळालंय हे आम्ही भाग्य मानतो।